नांदेड तालुक्यातील वणी येथे पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या दुर्मिळ ऊन मांजरास सर्पमित्राने सुखरूप विहिरीबाहेर काढत जीवनदान दिले आहे. वणी येथील धनंजय शिरसाट यांचे 50 फूट विहिरीत दुर्मिळ प्राणी ऊन मांजर पाण्याच्या शोधात पडले होते. त्यांनी वनविभागाचे कर्मचारी वनरक्षक यूजी सय्यद यांना ही माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्पमित्र दीपक धामोडे यांच्याशी संपर्क साधला. धामोडे यांनी सय्यद यांच्या सहकार्याने विहिरीत पडलेल्या ऊन मांजरास सुखरूप पकडून ओझरखेड वन उद्यान येथे सोडले. त्यांना नवनाथ डंबाळे, विजय उगले, संदीप गोसावी, हुसेन सय्यद, अजय काकड यांनी मदत केली. सदर घटनेची वनविभागाकडे नोंद करण्यात आली. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे, वणी.